हॅलो एवरीवन आणि नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अजिंक्य मोरे तुमचं सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. आज आपण एंटरप्रेनर स्पेसिंग म्हणजे काय याबद्दल इथे चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ समजत असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मोर एव्हर जर तुम्हाला माझे जर अपडेट्स हवे असतील तर तुम्ही बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. सो वी विल डायरेक्टली स्टार्ट विथ द इंटरप्रेनर डिस्टन्स. सो व्हॉट डू यू मीन बाय इंटरप्रेनर डिस्टन्स? आता आपल्याला हे माहिती आहे की इंटरप्रेनर डिस्टन्स म्हणजे दोन प्लेन मधलं अंतर काय आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. आपल्याला यामध्ये त्याचं डेरिवेशन काय आहे हे पण आपल्याला बघायचं आहे. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सिलेबस मध्ये क्युबिक स्ट्रक्चरचं आपल्याला डेरिवेशन काढायचं आहे. आपल्याला बऱ्याच सिस्टीम मधलं म्हणजे आपल्या जवळपास 7 सिस्टीम आहे, त्या 7 सिस्टीमचं पण आपल्याला इंटरप्रेनर डिस्टन्स काय असतं हे आपल्याला काढता येऊ शकतं. पण आपल्याला सिलेबस मध्ये आपल्याला फक्त क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चरचं जे काही इंटरप्रेनर डिस्टन्स आहे त्याचं एक इक्वेशन आहे, त्या इक्वेशन बद्दल आपल्याला इथं फक्त माहिती घ्यायची. ओके, गेटिंग द पॉइंट क्लिअर? तुम्हाला माहितीच असेल आपण ज्यावेळेस एक्सआरडी चा डेटा बघतो त्यावेळेस आपल्याला एक्सआरडी मध्ये डिस्टन्स बिटवीन इंटरप्रेनर प्लेन्स जे काय आहे ते आपल्याला दिसतं आणि त्यातनं आपण मग ते ग्राफ वगैरे काढत असतो वगैरे वगैरे गोष्टी. किंवा जर तुम्ही SAED टेमचा जो पॅटर्न जर बघितला तर तुम्हाला दिसून येतं की वेगवेगळ्या लाईन्सनी किंवा वेगवेगळ्या डायरेक्शन्सनी प्लेन्स दिलेले आहेत आणि ते प्लेन्स मधलं जे डिस्टन्स असतं ते आपल्याला इथं काढायचं आहे. ओके, आपण आता इथं ऑलरेडी एक 3 डायमेन्शनल युनिट सेल क्युबिक क्रिस्टल आहे असं कन्सिडर केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक्स, हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड आहे, ऍक्सिस आहे असं काढलेलं आहे. आणि त्यावेळेस आपल्याला त्या इंटरसेप्ट घ्यायचं आहे आणि इंटरसेप्ट देखील आपण इथं घेतलेला आहे. त्या इंटरसेप्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे की तो प्लेन जो आहे तो कसा कट होतोय. ओके, नऊ आपण काय करू, हा इथं एक्स ऍक्सिसला, हा वाय ऍक्सिसला आणि झेड ऍक्सिसला प्लेन कट झालेला आहे, त्याचे इंटरसेप्ट आहे असं आपण कन्सिडर केलो. आणि त्यावेळेस आपण इथं काय करूया की ह्या तिन्ही ऍक्सिसला आपण ह्या या ठिकाणी इथं जॉईन करूया. ओके, गेटिंग द पॉइंट क्लिअर? आणि त्याला आपण नाव देऊया ए, बी आणि सी, विच कट्स द एक्स वाय झेड ऍक्सिस ऑन द पर्टिक्युलर इंटरसेप्ट फ्रॉम द ओरिजिन. आणि त्याला आपण नाव दिलं ए बी सी असं आपण काढतोय. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की हा प्लेन जो आहे, हा इथला प्लेन, हा इथला प्लेन, ह्या प्लेनला अजून एक प्लेन आहे वरच्या साईडला, वरच्या साईडला असं आपण कन्सिडर करू. सो इट इज अ फॅमिली ऑफ प्लेन्स आणि फॅमिली असेल तर त्या प्लेन मध्ये जे डिस्टन्स काय आहे हे आपल्याला इथं काढायचं आहे. ओके, मग आपण काय करू, हा एक प्लेन घेतलेला आहे एक्स वाय झेड ऍक्सिसला आणि त्याच्यावर अजून एक प्लेन आहे अशा रीतीने, पण त्याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे आणि ते डिस्टन्स आपल्याला इथं काढायचं आहे. मग ते डिस्टन्स जर समजा आपण या असं एका लाईन, समजा हा प्लेन आहे आणि हा दुसरा एक प्लेन आहे. ऍक्च्युली प्लेन हे इमॅजिन करायला जरासा अवघड पडतं, पण तसं आपण जर इमॅजिन केलं तर आपल्याला अशा, हा जो ऍक्च्युली हा प्लेनच आहे असं आपण कन्सिडर करू, हा एक असा प्लेनच आहे असं कन्सिडर करू. ओके, तर यामधलं जे डिस्टन्स आहे फ्रॉम द क्युबिक एज हे आपल्याला काढायचं आहे. ही जी गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, गेटिंग द पॉइंट क्लिअर? मग आता आपण काय केलं, एक्स वाय झेड ऍक्सिसला आपण इंटरसेप्ट घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपण एक प्लेन काढलेला आहे, त्या प्लेनला आपण नाव देऊया डी एच के एल. आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत मिलर इंडायसिस मध्ये एच के एल प्लेन्स कसे काढायचे असतात, किंवा एक्स वाय झेड ऍक्सिसला आपण रिस्पेक्टिव्हली एच के एल इंटरसेप्ट देऊन प्लेन काढत असतो. आपण आपल्याला इथं काय करायचं की आपल्याला इथं डिस्टन्स बघायचं आहे. ओके, डिस्टन्स बघायचं आहे. आता आपण काय करू, ह्याला एक, आता हे असं काढलेलं आहे बरोबर आहे, ह्याला एक आपण काय डिस्टन्स काढायचे, डिस्टन्स काढायचं आहे म्हणजे आपल्याला त्याला काय करावं लागेल, एक परपेंडिक्युलर द्यावा लागेल. ओके, मग आपण काय करू, आपण इथून एक परपेंडिक्युलर देऊया असा इथं आणि ह्याला आपण म्हणूया ओ एन. ओ एन आपण हा एक परपेंडिक्युलर दिलेला आहे कशाला, डी एच के एल म्हणजे एच के एल प्लेनला, ह्याला आपण नाव देऊया डी एच के एल, हा ए बी सी प्लेन आहे असं आपण इथं म्हणूया. ओके, गेटिंग द पॉइंट क्लिअर? मग आता आपल्याला या त्याच्यामध्ये जे डिस्टन्स काय आहे ते आपल्याला इथं काढायचं आहे. ओके, आपण असं कन्सिडर केलंय की ओ ओ ए, ओ बी आणि ओ सी या त्या पर्टिक्युलर
अँगल च्या काहीतरी साइड साइड म्हणजे आपण आता इथं असं नाव देऊया. बघा नीट लक्षात घ्या, आपण हा फक्त एवढाच प्लेन ने दिला आहे. ओके, आता हा ओ एन असं दिलेला आहे आणि आपण काय करतोय की एक्स ऍक्सिसला हा इथे कट झालेला आहे असं आपण कन्सिडर करतोय. त्यामुळे आपण काय करू, ही पण एक लाईन जॉईन करू. ओके, म्हणजे हा जो प्लेन आहे तो कसा येईल, हा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. म्हणजे आपण काय करू, हा ओ इथपर्यंत घेऊ, ओ इथून एन. ओके, आणि हा इथं काय आहे, ए आहे. हा इथं ए आहे आणि हा इथं बरोबर जॉईन झालेला आहे. ओके, म्हणजेच आता आपल्याला इथे लक्षात येतं की हा जो अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. आपल्याला क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये ए बी सी A=B=C आणि अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा =90 डिग्री असं आहे. त्यामुळे आपण असं घेतलेलं आहे की ओ ए एन हा एक आपण एक्स ऍक्सिसला कट झाला आहे म्हणून आपण एक अँगल घेतलेला आहे. ओके, मग आता आपण काय करूया, ओ एन इज व्हॉट, डी एच के एल हा प्लेन आहे. ओके, आणि ओ ए इज व्हॉट, ती क्युबिक एज आहे असं आपण समजू. ओके, क्युबिक एज आहे म्हणजे आपल्याला इथे लिहिता येईल OA is equal to A divided by H असं लिहिता येईल. ओके, तसंच जर आपण या B ला जर एक आपण Bचा एक ट्रायंगल घेतला, म्हणजे समजा हा ON आहे, हा परपेंडिक्युलर आहे, आणि समजा इथं B ला जर आपण एक ट्रायंगल घेतला म्हणजे ONB असं जर घेतलं तर आपल्याला परत आपल्याला तसंच मिळेल. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल OB is equal to आता एच घ्यायचं नाही, आपल्याला के घ्यायचं म्हणून आपण असं बोलूया की ए डिवायडेड बाय के. सिमिलरली आपण असंही घेऊ शकतो ओ एन आणि हा सी ऍक्सिस आहे, त्यामुळे तर सी ऍक्सिसला पण आपण एक परपेंडिक्युलर टाकून एक ट्रायंगल निर्माण करू शकतो. म्हणून आपण असं लिहूया की ओ सी इज इक्वल टू ए डिवायडेड बाय. तर आता आपण काय केलेलं आहे की एकच आपण एक ट्रायंगल घेतलेला आहे जो की एक्स ऍक्सिसला होता, त्याच्यात आपण एकच साधी तिकड काढलेली आहे. त्यातनं आपण जर कोसाइन्स घेतला तर आपल्याला काय कसं लिहिता येईल हे आपल्याला इथं बघायला पाहिजे. आपल्याला अँगल एक्स डायरेक्शनला आपल्याला बघायचं आहे आणि एक्स डायरेक्शनचा जो अँगल जो आहे तो अल्फा आहे असं आपण इथे कन्सिडर करू. त्यामुळे आपण काय लिहू की कॉस अल्फा इज इक्वल टू व्हॉट, ए अपॉन डी सॉरी डी अपॉन ए डिवाइडेड बाय एच असं लिहिता येईल. कारण डिस्टन्स घ्यायचं आपल्याला, आपण डी एच के एल असंही लिहू शकतो इथं. आपण आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण डी अपॉन ए डिवाइडेड बाय एच असं लिहिलेलं आहे. ओके, तर एच म्हणजे काय, आता आपण इथं लिहू शकतो असं डी एच डिवाइडेड बाय ए असं लिहू शकतो. ओके, गेटिंग द पॉइंट क्लियर. हे आपलं काय झालं की एक्स ऍक्सिसला जे काही इंटरसेप्ट आहेत, ज्याचा जो अँगल झालेला आहे त्यासाठी आपण कॉस अल्फा असं लिहिलेलं आहे. तसंच आपण दुसऱ्या डायरेक्शन साठी लिहू शकतो कॉस बीटा इज इक्वल टू काय होतं आपलं, डी डिवायडेड बाय ए डिवायडेड बाय काय होतं, के असेल ना, आता के लिहिता येईल आपल्याला. म्हणजे आपल्याला इथं असं लिहिता येईल इज इक्वल टू डी के डिवायडेड बाय ए. ओके, नंतर ना आपला दुसरा जो तिसरा जो पॉइंट अँगल जो आहे अल्फा बीटा आणि गॅमा, म्हणजे आपल्याला झेड ऍक्सिसला लिहायचं आहे, म्हणून आपण काय लिहू डी डिवायडेड बाय ए डिवायडेड बाय एल इज इक्वल टू काय येईल, आपल्याला असं लिहिता येईल डी एल डिवायडेड बाय ए असं लिहिता येईल ना, आपल्याला असं लिहिता येईल. ओके, मग आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना महत्वाचा जो फॉर्म्युला आहे ते आपल्याला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला आहे, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 असतं, हे तर माहिती आहे. मग या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इथं पुढं पुट अप करा. कॉस अल्फा काय आला आपला, डी एच अपॉन ए आलाय, म्हणून आपण इथं काय लिहू डी एच अपॉन ए चा स्क्वेअर येईल. ओके, त्यानंतर आपण प्लस करू, प्लस डी एच अपॉन ए चा स्क्वेअर येईल,
सॉरी dk अपॉन a चा स्क्वेअर प्लस dl अपॉन a चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 असं लिहिता येईल आपल्याला. ओके, फक्त आता हे d आणि a बाहेर काढा. ओके, हे d बाहेर काढला आपण, हा a पण बाहेर काढला आणि याला आपण स्क्वेअर केलं इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर असं लिहिता येईल. ओके, त्यानंतर आपल्याला काय करता येईल, डी असं लिहिता येईल, डी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर असं लिहिता येईल. आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स म्हणजे डी असतं ना, डी एच के एल डी. त्यामुळे आपण असं लिहूया की डी इज इक्वल टू ए अपॉन अंडर रूट एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. दिस इज नथिंग बट द डेरिवेशन ऑफ द डिस्टन्स बिटवीन इंटरप्लेनर स्पेस, इंटरप्लेनर स्पेस फॉर क्यूबिक क्यूबिक. गेटिंग द पॉइंट क्लियर? अतिशय सोपं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला फक्त याच्या अँगल कसे कसे येतात हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण हे फक्त सिंपल क्युबिक साठी बघितलेलं आहे. आपल्याला कॉस्क्वेअर अल्फा अल्फा प्लस कॉस्क्वेअर बीटा प्लस कॉस्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 असतं हे आपल्याला ऑलरेडी माहितच आहे. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरून इथं डी इज इक्वल टू ए अपॉन अंडर रूट एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर असा फॉर्म्युला काढलेला आहे फॉर क्युबिक क्रिस्टल. त्याच्यामध्ये आपल्याला ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आणि प्लस अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 degrees आहे हे इथं लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, गेटिंग द पॉइंट क्लिअर? जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ समजत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला अजून अपडेट्स हवे असतील माझे येणाऱ्या व्हिडिओचे तर तुम्ही बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. ओके, सो थँक्यू.